समाज कल्याणच्या कस्तुरबा कन्या वसतिगृहावरून मुलगी पडून मृत्यू, लातूरातील घटनेने खळबळ, नातेवाईकांची इन कॅमेरा शवविच्छेदन व पंचनामा करण्याची मागणी। लातूर दिनांक 29 जून। महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जात असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या कस्तुरबा कन्या छात्रालय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह विभुक्त नगर नांदेड रोड येथे दिनांक 28 जून रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान एका निवासासाठी आलेल्या मुलीचा 2 मजली इमारतीहून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेने लातूरात खळबळ उडाली असून दिनांक 28 जून रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या घटनेत घातपात घडली असल्याची शक्यता नातेवाईकाकडून वर्तवण्यात आली आहे। नातेवाईकांच्या मागणीवरून सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी शव पाठवण्यात आले आहे। घटनेत मृत पावलेल्या मुलीचे नाव सायली सिद्धार्थ गायकवाड, राहणारा नायगाव तालुका चाकूर असे असून ती शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता 9वीत शिकत होती। तिच्या आईने मृत सायली व तिच्या लहान बहिणीस दिनांक 26 जून रोजी या वसतिगृहात आणून सोडले होते। वसतिगृहात दाखल केल्यावर ती रडत होती अशी ही माहिती मिळत आहे। तर सायली दिनांक 28 जून रोजी सकाळी इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर गंभीर जखमी झाली होती। बाहेर कोण रडत आहे, रडण्याचा आवाज येत आहे म्हणून पाहण्यासाठी वसतिगृहाच्या संचालिका आशाताई सदाशिव गुट्टे या बाहेर आल्या असता हा प्रकार दिसला। त्या तात्काळ ॲटो बोलावून ॲटोच्या मदतीने सायलीस विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्या होत्या असे संचालिका गुट्टे हे सांगत आहेत। पण सायली वसतिगृहाच्या समोर इमारतीहून खाली पडलेल्या जागेत सायलीचा रक्तस्राव होऊन रक्त सांडले होते ते संचालिका गुट्टे यांनी साफ केले असल्याचे दिसत आहे। या कारणास्तव नातेवाईकाकडून संताप व्यक्त होत असून विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिनांक 29 जून रोजी शहरात दिवसभर दिसत होते। लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नातेवाईकांच्या सहमतीने शवविच्छेदन करण्यात आले होते। दरम्यान या घटनेतील पुरावे नष्ट करण्याच्या प्रकारामुळे नातेवाईक पुन्हा आक्रमक होत इन कॅमेरा शवविच्छेदन व पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली असून शव स्त्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सोलापूर येथे रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले आहे। तर या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे करीत आहेत। पूर्वी त्यांच्या आई वडिलांनी हॉटेल आणून ठेवलं होतं आणि काल पहाटे तिचा संशयास्पद मृत्यू त्या हॉटेलमध्ये होतो आणि तिची बहिणी त्यासोबत आहे। तर काल अख्खा दिवस गेला, तिचं पीएम झालं नाही आणि रात्री तिचं पीएम झालं। आज सामाजिक चळवळीतले काही सहकारी आणि संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले। झाल्यानंतर आम्ही DYSP ॲडिशनर PI आणि इथले डीन यांची भेट घेतल्यानंतर चर्चा केली। आम्हाला संशय येतोय की जे ते संस्था चालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे मृत झाले होते तिथलं रक्त वाहिलेलं होतं ते त्या महिलेनं धुवून घेतलं, ते पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की काल दिवसभर बॉडी येत असताना जे PM केलं नाही, रात्री जे PM करण्यात आलं। तिसरा मुद्दा असा आहे की बॉडी त्यांच्या ताब्यात असताना त्या मयत जी मुलगी आहे तिच्या आजोबाला प्रेत पावती देण्यात आली। हे आमच्या नजरेमध्ये संशयास्पद भूमिका आहे, त्यासाठी आज आम्ही सर्व चळवळीतल्या मित्रांनी SP साहेब असतील, DYSP साहेब असतील, इथले ॲडिशनर असतील यांच्याकडे मागणी केलेली आहे की आमची जी महिला भगिनीचा जीव जी गेला आहे तिला न्याय भेटला पाहिजे म्हणून इन कॅमेरा PM झालं पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे। परंतु प्रशासनाने आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवत आज ते बॉडी सोलापूरला पाठवण्यासाठी तयारी करत आहेत। काय झालं होतं ताई, नेमकं मुलीसोबत मुलगी आज आपली वरून खाली पडलेली आहे 2ऱ्या मजल्यावर। आणून सोडले होते माझ्या लेकरला बुधवारी आणलं संध्याकाळी, एकत्र राहिली मग काय वय होतं मुलीचं, काय नाव होतं? माझा एक नवीला होता आमदा। किती तारखेला आणून सोडला तुम्ही बुधवारी आणून सोडलं ती मग माझ्या लेकराला, गुरुवारचा एकच दिवस गेला आणि मला मॅडमने फोन केला सकाळी, शुक्रवारी सकाळी फोन केला 8 वाजता की पोरगी दोरीत अडकून पडल्या म्हणून, पण तिला दोरीत नाही काय नाही, तिचा खून झालाय सगळं। हान मार केले माझ्या लेकराला, जबरदस्त मारले माझ्या लेकराला, सगळे मारामारी केली। ज्यावेळेस आमची माता भगिनी घराच्या बाहेर पडते शिक्षणाच्या नावाखाली, त्यावेळेस आम्ही कुणाच्या तर भरोश्यावर त्या शिक्षणामध्ये ठेवतो, परंतु तिथं जर आमच्या महिलेचा आमच्या भगिनीचा जर जीव जात असेल तर आम्ही कुणाच्या भरोश्यावर राहायचं? सरकार म्हणते मुलगी वाचवा, मुलगी या देशाची नाक आहे, मुलगी या देशाची शान आहे, परंतु सरकार असेल, गृहमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल या प्रकरणाकडे कानाडोळा करतोय। या ठिकाणचे आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, अद्याप कुणाचाही या पीडित कुटुंबाकडे
आसरा भेटला नाही किंवा त्यांच्यापर्यंत आलेले नाहीत. आमच्या या ठिकाणी असं आहे की या महिलेला जर आमच्या भगिनीला जर न्याय जर नाही भेटला तर या ठिकाणी लातूरमध्ये येणाऱ्या काळामध्ये भव्य असे मोर्चाचे आयोजन आंबेडकर चळवळी करून करणार आहोत. लूप्स पॉईंट आहेत की जिथं संशयाची जागा निर्माण होते आणि त्या संशयाची जागा जेव्हा निर्माण झाली तेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली. त्या विनंती पोलीस प्रशासनाला विनंती करून जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन इथल्या डीन ऑफिसला जेव्हा आम्ही भेट दिली त्या ह्याच्यातून परत आणखीन जे पोस्टमॉर्टम जे झाले आहेत त्याच्यामध्येही आम्हाला आणखीन चढउतार दिसले. त्या चढउतार जे दिसले त्या ह्याच्यातून परत आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि इथल्या शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाला आम्ही विनंती केली की काही ज्या संशयाच्या भूमिका आहेत ज्या दिसत आहेत आम्हाला सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन एकत्र आज ही लढा आपल्याला हे या मुलीला न्याय देण्यासाठी आपली भगिनी म्हणून आपली पोरगी म्हणून स्वतः गट तट न करता काही गोष्टी आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि उतरून बाकीचे जे भी काही या मुलीला न्याय देता येईल ते न्याय दिला पाहिजे. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.